नमस्कार, इन बेसन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी 6:30 दरम्यान नागपूर मुंबई दुरंत एक्सप्रेसचे 6 डबे इंजिनासह रुळावरून खाली घसरले आहेत. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाच्या वतीने डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे अपघाताच्या घटना काही कमी होतानाची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीये. उत्तर प्रदेशातील अपघाताची घटना ताजी असतानाच आज सकाळी 6:30 दरम्यान नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरून घसरल्यामुळे अपघात झालाय. नागपूरकडून मुंबईकडे येत असताना आसनगाव वासिंद या रेल्वे स्थानकादरम्यान 6 डबे इंजिनासहित रुळावरून घसरले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून मदतीसाठी कल्याणवरून रेल्वेची एक टीम दाखल झाली आहे. दरम्यान एक्सप्रेसचे डबे घसरल्याने कसारा अपडाऊन हा मार्ग विस्कळीत झाला असून त्यामुळे मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. आज सकाळी कसारा ते आसनगाव दरम्यान सकाळच्या सुमारास प्रवासी साखर झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सगळेजण बर्थवरून खाली पडले. जेव्हा प्रवासी बाहेर आले तेव्हा त्यांना इंजिन आणि त्याला लागून असलेले काही डबे रेल्वे रुळावरून घसरलेले दिसले. त्यामुळे रेल्वे अपघात झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. दरम्यान या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. जवळपास 2 तास उलटून गेल्यानंतरही इथल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नव्हती असं ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांनी सांगितलं. सर, हे घटना जेव्हा झाली तेव्हा तुम्ही झोपून होता की उठून होते सगळे प्रवासी? किती वाजताची घटना आहे? जवळपास 6:30 तेव्हा सगळे प्रवासी झोपून होते किंवा उठून होते? कुठवरी गाडी पोहोचली होती आपली? ही गाडी आसनगाव स्टेशन आहे ना, तिथून 2 किलोमीटर समोर आली होती. तिथे ते कसारा जवळ कसारा सुटल्यानंतर आम्ही उठलो होतो. पण जेव्हा गाडी आसनगाव क्रॉस झाल्यानंतर थोडी पुरा नाही जास्त खूप जोरांना म्हणजे ब्रेक मारला त्यांनी एकदम बसलाय. समोरचे काहीतरी डब्बे 5 डबे घसरले वाटते आणि ते दरड कोसळले असल्यामुळे त्यांनी ब्रेक मारला होता. अच्छा, जेवढे पण जे डब्बे घसरले होते ते सगळे एसी वाले होते सर? हा, एसी वाले होते. इंजिन पण पलटला? इंजिन खाली उतरला. अच्छा, कुणाला काही दुखापत झालेली आहे का तिथे? तिथं तिरको काही रकमा दुखापत झाली म्हणत, परंतु मग तिकडून आम्हाला तिकडे जायला जमत नव्हता. तिकडे रेल्वे प्रशासनाकडून कुणी अधिकारी त्याचे आणि लोकल आरपीएफ वगैरे आली होती का तुमच्या स्पॉटवर तुम्हाला मदतीला? नाही, आम्ही जेव्हा आम्ही 7:30 निघालो त्यावेळेपर्यंत इकडे आली यायला होती काही यंत्रणा. तिथून निघाली म्हणून काहीतरी त्यांना मेसेज होत असते आमच्या जवळ होती त्यांना. तर तुम्ही आसनगाव स्टेशनवर कसे गेला तिथून? आम्ही पायी गेलो मग. अच्छा, किती अंतर होते तिथून? 1.5 किलोमीटर पायी गेले तुम्ही? ठीक आहे सर, धन्यवाद. सततच्या पावसामुळे रेल्वे रुळाखरडील खडी वाहून गेल्याने हा अपघात घडल्याचे कळत आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे ही दुर्घटना घडली तिथे रुळावरून मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आली होती. तसंच या मार्गावर धुकं देखील बरंच होतं. ट्रेनच्या चालकाला धुकं आणि पावसामुळे रुळावर असलेले दगड दिसले नसावेत म्हणून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान नागपूर मुंबई ही दुरांतो एक्सप्रेस नागपूरवरून रात्री 9 मुंबईसाठी निघाली. सकाळी 7:30 दरम्यान मुंबई इथे पोहोचण्याची अपेक्षा होती, मात्र त्यापूर्वीच कसारा ते आसनगाव दरम्यान हा अपघात झाला. सध्या रेल्वे प्रशासनाच्या वतीने डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र कसारा ते आसनगाव दरम्यान हा मार्ग दुपदरी असल्याने मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र काही लोक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर या अपघातातील सर्व प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज.